ॲडव्हेंचर न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी ललना थोरात. नजर टाकूया हेडलाईन्सवर. फेरीवाला आंदोलनामुळे मनसे काँग्रेसमध्ये तीव्र संघर्ष. नवी मुंबईतील वाशी स्टेशन बाहेर मनसेने आंदोलन करत फेरीवाल्यांना हटवले. मुंबईतील वांद्रे झोपडपट्टी पेटवणाऱ्या मास्टर माइंडला अटक. बीडमध्ये सयामी झुळ्यांचा जन्म. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारताचा दणदणीत विजय. चला आता वळूया सविस्तर घडामोडींकडे. फेरीवाल्यांच्या प्रश्नांवरून आमने सामने होत मनसे आणि काँग्रेसमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. मनसेने फेरीवाल्यांच्या विरोधात आक्रमकपणे सुरू केलेल्या आंदोलनाला मलाडमध्ये हिंसक वळण लागल्याने यातून आता मनसे विरुद्ध काँग्रेस असा नवा संघर्ष उभा राहण्याची चिन्ह दिसत आहे. फेरीवाल्यांच्या बाजूने मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम उभे राहिल्याने बहुसंख्येने उत्तर भारतीय असलेल्या फेरीवाल्यांमध्ये त्यांची प्रतिमा आता हिरोची झालेली आहे. तर दुसरीकडे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध उपरे या वादात राज यांच्या पार्टीशी काही प्रमाणात मराठी मते एकवटण्याची शक्यता दर्शवली जाते. तसंच मलाडमध्ये फेरीवाल्यांची विना परवानगी सभा घेत चिथावणी खोर भाषण केल्याप्रकरणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधात मलाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर फेरीवाल्यांना उठवण्यास गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतरची बातमी आहे, काल संध्याकाळी नवी मुंबईतील वाशी स्टेशन बाहेर मनसेने आंदोलन करत फेरीवाल्यांना हटवलंय. नवी मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसे कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाले. वाशी रेल्वे स्टेशन बाहेर अनधिकृत फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावलं. शिवाय फेरीवाल्यांच्या सामानांची तोडफोडही केली आहे. मनसेच्या आंदोलनामुळे फेरीवाल्यांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं दिसतंय. तसंच मनसेचे मालाड विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर नुकताच फेरीवाल्यांनी भ्याड हल्ला केला होता. मुंबईत फेरीवाल्यांचा विषय तापलेला असताना नवी मुंबईतही मनसेचं फेरीवाल्यांविरोधात आंदोलन सुरूच आहे. यानंतरची आणखी एक महत्वाची बातमी आहे, 2012 आझाद मैदान दंगलीचा मुख्य आरोपी शब्बीर खाननेच वांद्रे स्टेशनच्या बहरामपाडा झोपडपट्टीला आग लावल्याचं समोर आलंय. वांद्रे स्टेशनच्या पूर्वेकडील बहरामपाडा झोपडपट्टीत आग लावणारा मास्टर माइंड सापडला असून निर्मल नगर पोलिसांनी शब्बीर खान या 29 तरुणाला बेड्या ठोकल्या. धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेला आरोपी आणि त्याचे साथीदार हे आझाद मैदान हिंसाचारातील आरोपी आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची गुरुवारी दुपारी अनधिकृत झोपडपट्ट्यांवर कारवाई सुरू होती. त्याचवेळी 3:30 सुमारास झोपडपट्ट्यांना आग लावली गेली. या आगीत शेकडो झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या. अतिक्रमण कारवाई वेळी अनेक वेळा आग लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या होत्या. त्यामुळे ही आग लागली की लावली याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर पोलिसांनी अधिक तपास करून शब्बीर खानला अटक केली आहे. तसंच शब्बीर खानने अतिक्रमण कारवाई थांबवण्यासाठी आग लावल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय. बातमी आहे बीड मधून. बीड मधल्या एका महिलेने एक शरीर दोन तोंड असलेल्या बाळाला जन्म दिलाय. बीडच्या महिलेने एक शरीर आणि दोन तोंड असलेल्या बाळाला जन्म दिलाय. अंबेजोगाई मधील स्वाराती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीन आणि रुग्णालयात महिलेची काल 8:30 सुमारास प्रसूती झाली. प्रसूती विभागातील सर्जन डॉक्टर संजय पंचोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अवघड शस्त्रक्रियेद्वारे महिलेची प्रसूती केली आहे. यामध्ये बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याचं समजलं जात आहे. यानंतरची बातमी आहे क्रीडा क्षेत्रातील. काल कानपूरमध्ये झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यामध्ये भारताने 6 विजय मिळवलाय. न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या वन डे मध्ये भारताचा 6 विजय झालाय. या विजयाबरोबरच भारतानं 3 सिरीज 2-1 जिंकली आहे. त्यामुळे लागोपाठ 7 सिरीज जिंकण्याचा विक्रम भारताने केला आहे. या बातमीसोबतच वेळ झाली तेच थांबायची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ॲडव्हेंचर न्यूज कधीही कुठेही आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.